जवळपास 15 दिवसापासून आम्ही नेहमी चक्कर मारतो शाळेकडे, शासनाचं पत्र असताना सुद्धा शाळा आम्हाला ऍडमिशन देत नाहीयेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारता येत नाही, त्यांना प्रवेशापासून रोकता येत नाही, हा कायद्याने गुन्हा आहे। आणि हा जर गुन्हा केला तर शाळांवर कारवाई करण्यात येते, त्यांची मान्यता देखील रद्द करण्यात येते। आरटीचं शिक्षण देणं हे बंधनकारक आहे, परंतु ही जबाबदारी सरकारची आहे, स्वयंअर्थसहाय्यित संस्थांची नाही। हे आहेत बीडचे सागर कुलकर्णी। त्यांच्या मुलाचा आरटीए अंतर्गत इंग्रजी स्कूलच्या प्रवेशासाठी नंबर लागलाय। यासंबंधी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र घेऊन ते या शाळेत खेटे घालत आहेत, परंतु त्यांच्या मुलाला या शाळेने प्रवेश नाकारलाय। मुलाचा आरटीए या शासकीय योजनेअंतर्गत नंबर लागलेला आहे। कल्याण दाजीबाप पिंगळे ह्या शाळेमध्ये आम्ही शासनाचं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले पत्र घेऊन गेलेलो असता आम्हाला प्रवेश नाकारण्यात येत आहे। शाळा ह्या त्यांचे शासनाकडे काही पैसे शिल्लक असल्याकारणाने शाळा ह्या ॲडमिशन देत नाही आहेत व पालकांना विनाकारण त्रास होत आहे। वारंवार आम्ही जवळपास 15 दिवसापासून आम्ही नेहमी चक्कर मारतो शाळेकडं, शासनाचं पत्र असताना सुद्धा शाळा आम्हाला ॲडमिशन देत नाही आहेत। शाळांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या शासनाचे ज्यावेळेस पैसे येते त्यावेळेस एक ते ॲडमिशन देऊ, नाही अन्यथा तुम्ही पूर्ण फीस भरून ॲडमिशन घ्या। ज्यावेळेस शासनाची जर तुम्हाला परवानगी भेटली तर आम्ही तुम्हाला फीस परत देऊ। अशा प्रकारची शाळेतल्या संस्थेच्या लोकांनी आडमुठी भूमिका घेतली आहे, जेणेकरून पूर्ण माझ्यासोबत अजून मित्र सहकारी आहेत ते सुद्धा अडचणीत आलेले आहेत। आपल्या मुलाला रीतसर मिळालेला प्रवेश नाकारलेले सागर कुलकर्णी हे एकटेच पालक नाही आहेत। बीड जिल्ह्यात अशा 1800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या शाळांना कारवाई करण्याचं पत्र देखील शिक्षण विभागाकडून देण्यात आलंय। या पत्राला देखील या मुजोर शाळांनी केराची टोपली दाखवली आहे। या गंभीर प्रकारानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना जर हे शक्य नसेल तर त्यांनी या जिल्ह्याचा चार्ज सोडून द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया बीडचे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे। सर्वात प्रथम आपल्याला सांगायचं आहे की शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारता येत नाही, त्यांना प्रवेशापासून रोकता येत नाही, हा कायद्याने गुन्हा आहे। आणि हा जर गुन्हा केला तर शाळांवर कारवाई करण्यात येते, त्यांची मान्यता देखील रद्द करण्यात येते। मात्र बीड जिल्ह्यामध्ये काही संघटना पुढे आल्या आहेत, त्यांच्या फी प्रतिपूर्तीचं कारण देत गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जात आहेत, ते नियमाच्या विरोधात आहेत। इथलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पत्र काढलं, संचालकांचं 8 मे रोजीचं पत्र आहे। या पत्रान्वये या शाळांवर कारवाई झाली पाहिजे, परंतु इथले शिक्षण अधिकारी त्यांच्या संस्था चालकांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत, त्यांना कसल्या प्रकारची कारवाई करायची नाही आणि यामध्ये गोरगरीब पालक पिसला जात आहे। नेमकी काय कारवाईची मागणी असेल आणि पुढचं पाऊल करू? माझी असं आपल्या माध्यमातून मागणी आहे की जर आरटी अंतर्गत प्रवेश जर हे शाळा देत नसतील तर सरळ सरळ यांचे युडाईज गोठवण्यात यावेत आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यांची मान्यता देखील रद्द करण्यात यावी। आणि जर का शिक्षणाधिकारी काहीच करणार नसतील तर सरळ सरळ त्यांनी राजीनामा द्याव्या, आमच्या जिल्ह्यातून बाहेर जावं, आम्हाला दुसरा जिल्हा शिक्षणाधिकारी येईल, आम्ही त्यांच्याकडून ते आरटीचे प्रवेश करून घेऊ। या संदर्भात आम्ही इंग्रजी शाळा संस्था चालकांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला तर महाशयांनी आरटी अंतर्गत शिक्षण देणे ही जबाबदारी संस्था चालकांची नाही तर सरकारची आहे म्हणत त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी झटकली। आमची एवढीच इच्छा आहे की आरटीचं शिक्षण देणं हे बंधनकारक आहे, परंतु ही जबाबदारी सरकारची आहे, स्वयंअर्थसहाय्यित संस्थांची नाही। परंतु आपण केलेल्या कायद्याला अनुसरून आम्ही सगळेजण आम्हाला बांधून घेतलेले आहे, बंधनकारक आहे। पण तुम्हाला जो कायद्यानं त्या ठिकाणी जो काही बंधन घालून दिलेलं आहे त्याचा निधी केव्हा किती आणि कसा वितरित करावं, तर सरकारनं आधी कायदा पाळला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी शाळा सुद्धा पाळतील। जोपर्यंत शाळांचा थकीत निधी वितरित केला जात नाही तोपर्यंत हे प्रवेश दिले जाणार नसल्याची भूमिका संस्था चालकांनी घेतली आहे। एसटा या संघटनेनेच आदरणीय शिक्षण मंत्री आणि आयुक्तांना सुद्धा पत्र देऊन हे कळविलेलं आहे की जोपर्यंत या शाळांचा थकलेला आरटीईच्या माध्यमातला 25% कोट्याचा निधी वितरित होत नाही
तोपर्यंत या शैक्षणिक वर्षासाठीचे आम्ही प्रवेश थांबवत आहोत, किंबहुना आमच्याकडे हे प्रवेश पाठवू नका, अशा प्रकारचं आम्ही ते पत्र दिलेलं आहे. या बालकांना 25% कोट्यामधून जे सक्तीचं मोफत शिक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी शाळा बांधील आहेत. तसंच मी आपणास आठवण करून देऊ शकतो की याच अधिनियमामध्ये, याच कायद्यामध्ये नियम क्रमांक 7 ग घ व ड या उपनियमानुसार ज्या शैक्षणिक वर्षामध्ये या ठिकाणी 25% प्रवेश शाळांकडे पाठविले जातील त्या विद्यार्थ्यांसाठीचं जे काही अनुदान आहे, त्यांची जी काही ठरलेली फीस आहे, ही त्याच शैक्षणिक वर्षामध्ये 2 टप्प्यामध्ये देणं सरकारला बंधनकारक आहे. आमच्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारचा हा निधी राज्याकडे येतोय, परंतु राज्यामधून जे शाळांना वितरित व्हायला पाहिजे तो निधी वितरित होत नाही. 2017 पासून हा निधी जो आहे राज्य सरकारकडे या स्वयंअर्थशाही शाळांचा थकलेला आहे. 5-5 वर्ष जर हा निधी सरकारनं थकवला आणि जर त्या ठिकाणी या शाळांना निधी रिलीज केला नाही तर या शाळा चालवणं केवळ आणि केवळ मुश्किल आहे, हे आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी पत्राद्वारे कळविलेलं आहे. अनेक आंदोलनं आम्ही त्यासाठी केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी सरकारला ही कुठलीही भाषा समजून घ्यायची नाहीये आणि म्हणून नाईलाजास्तव संघटनेला हा निर्णय घ्यावा लागलाय. स्वयं अर्थसहाय्यित संस्थांचा निधी रोखल्याने हे प्रवेश थांबवल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे. परंतु सरकार आणि संस्था चालकांच्या या वादात गोरगरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. हा शैक्षणिक तिढा सोडविण्यासंदर्भात आम्ही बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना संपर्क केला. यावेळी या शिक्षण संस्थांना प्रवेश देण्यासंदर्भात नोटीस दिलेली आहे, आता त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. लवकरच शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, शिक्षण विभागाने तातडीने पुढाकार घेऊन हा तिढा सोडवणं गरजेचं आहे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला शिक्षण विभागात जबाबदार असेल. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.